गुजरात डेअरी कोऑपरेटिव्ह अमूलने दुधाच्या दरात वाढ करत असल्याचं जाहीर केलंय. त्यानुसार दुधाचे दर प्रति लिटर मागे 3 रुपयांनी वाढले आहेत. हे नवीन दर तात्काळ लागू करण्यात आले. नवे दर लागू झाल्यानं अमूल गोल्ड दुधाची किंमत 66 रुपये प्रति लिटर, अमूल ताजा दुधाची किंमत 54 रुपये प्रति लिटर, अमूल गाईच्या दुधाची किंमत 46 रुपये प्रति लिटर, तर अमूल म्हशीच्या दुधाची किंमत 70 रुपये प्रति लिटर अशी झाली आहे. कामकाजाचा आणि दुधाचे उत्पन्न प्रक्रियेचा एकूण खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. केवळ गुरांच्या चाऱ्याचा खर्च अंदाजे 20% वाढला असल्याचं सांगितलं जातंय. अमूलने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये दुधाच्या किमतीत 2 रुपयांनी वाढ केली होती. लंपी आजारामुळे दूध उत्पादन आणि वितरणावर परिणाम झालाय. याच कारणामुळे राजस्थान, गुजरात, पंजाब येथील दूध उत्पादनावर परिणाम झालाय. तेथील दूध उत्पादन 45% घटलंय. या राज्यांसह देशातील एकूण 15 राज्यात लंपी या आजाराचा प्रादुर्भाव आहे. या कारणामुळेही दूध दरात वाढ करण्यात आली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय. सो अमूलाचे आता रेट वाढले पण कितले रेट वाढले आणि किती डिफरन्स पहिली किती आले आता किती आले? अमूलाचे लिटरचे ऍक्च्युअली 2 रुपये वाढले. हाफ लिटरचे 1 रुपये. हां, हाफ लिटरचे 1 रुपये आणि पहिली 25 रुपये असली आता 26 झाले. हां आणि ओनली 63 असली आता 65 झाले. ओके, आणि केनाच्यान लागू झाले दर? आता आईच्यानूच झाले. नाही सो किरे इफेक्ट कसं जाता? किरे म्हणता किरे वाढलं काय ना? सो तुम्ही खयच्या खयच्या विकता अमूलाचे दूध पॅकेट? आम्ही अमूल धाकटे ताजा विकता आणि व्हडले पोळी. ओके, आणि गोवाडेचे फाटल्या वटी वाढले न्ही? सो ते कितले पहिले असले आता माहिती कितले? ते पहिले 27 असले, धाकटे आता 29 झालं आणि व्हडले 63 असले ते 67 झालं. हां, सो आणि किरेचे अमूलाचे बाकीचे आयटमाचे बी वाढले का फक्त दुधाचेरूच? ना, सध्या तरी दूध दूधच. आणि कितले असे म्हणजे खप असता अमूलाच्या एका टीम आणि गोवा डेअरी बीन असता? सो बट वाढले म्हणजे काय रिएक्शन बीन तुमच्या लोकांचे? व्हडलं काय नाही.